औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी ओबीसी एल्गार सभेच्या ठिकाणी भेट दिलेली आहे. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी समन्वयक उपस्थित होते. डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सभेत स्थळावरील सोयी सुविधांचा आढावा घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून लोक या सभेसाठी येणार आहेत, त्यामुळे रहदारीचं नियमन हा एक महत्त्वाचा विषय आहे. आलेले जे गर्दी आहे ती सभास्थळापर्यंत व्यवस्थित पोहोचणे, त्यांची सुरक्षितता, त्याचप्रमाणे VVIP जे कोणी या सभेसाठी येणार आहेत त्यांची सुरक्षा, आणि एकूणच हा सभा संपल्यानंतर हा क्राऊड परत वेगवेगळ्या दिशेने डिस्पर्स होताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, त्यातून कुठलीही समाजातील दोन वर्गांमध्ये तेढ निर्माण होऊ नये या दृष्टीने आम्ही योग्य ते नियोजन केलेलं आहे. ओबीसी समाजाकडून एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. पोलिसांनी देखील या सभेस्थळावर जाऊन या ठिकाणची पाहणी केलेली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांसह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे. उद्या ओबीसी समाजाकडून एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जालन्यामधल्या अंबड शहरात ही सभा होणार आहे. लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी समाज एकवटणार आहे.